नमस्कार, आज आपण बघणार आहोत रव्यापासून पाणीपुरी। अगदी मार्केटसारखी ही पाणीपुरी होते। घरच्या घरी कमी साहित्यात आपण ही करू शकतो। खायला खूप टेस्टी लागते ही पाणीपुरी। तर चला तर बघूया आपण यासाठी लागणारे साहित्य। खूप कमी साहित्यात होते ही। तर यासाठी मी ना एक वाटी रवा घेतलेला आहे। रवा मोठा आहे हा, एक वाटी घेतलेला आहे रवा। नंतर मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे। मी 1 चमचा यामध्ये मिक्स केला आहे, 1 चमचा मी इथं ठेवला आहे। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। तेल घेतलेलं आहे। तेल मी फक्त हाताला लावायला घेतलं आहे, तेल अजिबात घालायचं नाही आहे। तर आधी रवा ॲड करून घेऊया, त्यामध्ये मैदा ॲड करूया, नंतर त्यामध्ये मीठ घालून घेऊया। छान मिक्स करू हाताने। आणि गरम पाणी करायचं आहे। गरम पाणी त्यामध्ये ॲड करूया आता। गरम पाण्यातच हे मळून घ्यायचं आहे। शक्यतो हे मिश्रण परातीत मळलं तर खूप छान, कारण ते आपटून आपटून छान असा डो तयार करता येतो। आता छान डो तयार केलेला आहे मी। याला 15 मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आहे। 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। घट्ट मळायचं आहे, जास्त पातळी करायचं नाही आहे। 15 मिनटानंतर मग याच्या आता मी छोट्या छोट्या गोळ्या करणार आहे। तेल गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये। अशा छोट्या छोट्या गोळ्या करून लाटून घेणार आहोत। आणि नंतर आपण तळायला घेणार आहोत। एक वाटी रव्यापासून 40 पुऱ्या होतात। आपण आता तळणार आहोत ह्या। खूप छान फुगतात आणि क्रिस्पी होतात। आणि खायलाही खूप चवीला लागतात। अशा सगळ्या पुऱ्या आपण आता तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता रिझल्ट किती छान फुगतात ह्या। माझा आकार थोडा वेगळा आला आहे, पण तुम्ही गोल लाटून मग करा। बघू शकता मी आता या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। आता यासाठी लागणारे पाणी बघूया आपण। तिखट आणि गोड पाणी आता आपण करणार आहोत। तर तिखट पाण्यासाठी मी कोथिंबीर 1 वाटी, पुदिना अर्धी वाटी, हिरवी मिरची 4 ते 5, आलं 1 इंच, चिंच 1 छोट्या लिंबा एवढा गोळा। याऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून लिंबाचा रस देखील वापरू शकता। पाणी 1/2 लिटर, हे सगळं मी मिक्सरला बारीक केलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये काळं मीठ 1 टेबलस्पून, मीठ 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, मिरी पावडर 1 टेबलस्पून आणि चाट मसाला घातलेला आहे। आणि हे मी तिखट पाणी तयार केलेलं आहे। गोड पाण्यासाठी मी चिंच अर्धी वाटी चिंच मी भिजत घातलेली आहे। नंतर मी ते मिक्सरला बारीक करून त्याचा पल्प तयार करून घेतला आहे। त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही साखरही घालू शकता। आणि मग ते छान असं उकळी मारून त्यामध्ये तिखट 1 टेबलस्पून, जिरे पावडर, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालून हे छान शिजवून घेतलेलं आहे। हां, आणि पाणी पण घालायचं आहे त्यामध्ये। हे मी बटाट्याचे स्टफिंग केलेले आहे। त्यात मी बारीक चिरलेला कांदा, बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मीठ, चाट मसाला, तिखट, काळं मीठ घालून हे केलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, खूप छान होते ही पाणीपुरी। एकदा ट्राय नक्की करा आणि आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।